श्रीराम समर्थ परमार्थ नामसाधकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची अमृतवाणी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर ऑडिओ क्रमांक चार प्रश्न क्रमांक सोळा सगुण भक्ती का करावी उत्तर आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो कुत्रे रडत असेल तर आपल्याला वाईट वाटत नाही पण एखादे लहान मूल रडत असेल तर आपल्याला वाईट वाटते देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचे सद्गुरूंचे ध्यान करावे लागते सगुण भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझाच आहे असे म्हणतो हे स्वतःचे विसरणे सर्वात महत्त्वाचे आहे प्रश्न क्रमांक सतरा वैराग्य म्हणजे काय उत्तर एखादी वस्तू नसणेच म्हणजे वैराग्य नव्हे पण वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य होय आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदात राहणे हे वैराग्य होय नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही मनातून जो आसक्तीरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते अंगाला राख फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवशावर टाकून राहणे हेच वैराग्य होय प्रश्न क्रमांक अठरा वृत्ती म्हणजे काय उत्तर बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते मग ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची लोभाची कसलीही असो तिचे नाव वृत्ती परमात्म्याकडे वृत्ती वळवणे म्हणजे भक्ती करणे होय आणि कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवणे म्हणजे खरा परमार्थ होय प्रश्न क्रमांक एकोणीस उपासना म्हणजे काय उपासना याचा अर्थ अगदी निकट असणे उपास्याचा गुण अंगी आणणे आपण परमात्म्याला आपले म्हणावे मी त्याचा आहे अशी सदा सर्व आठवण ठेवावी आणि जे जे घडत आहे ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असते ही भावना ठेवावी याच्यासाठी नामस्मरणात राहणे जरूर आहे आपण नामस्मरणात राहिले म्हणजे भगवंत सदा सर्व काळ आपल्याजवळ राहतो हीच खरी उपासना होय प्रश्न क्रमांक वीस भगवंताची कृपा म्हणजे काय उत्तर भगवंताचा मी आत्मबुद्धीचा मी आहे तर जीवाचा मी देहबुद्धीचा मी आहे भगवंताचा मी उपाधिरहित आहे तर जीवाचा मी सहित आहे मी कृपाळू आहे मी कृपा करतो हे भान भगवंताला नाही कृपा हा त्याचा सहज स्वभाव आहे मी साधना करतो मी साधक आहे हे भान जीवाला आहे प्रयत्न करणे हा त्याचा सहज स्वभाव आहे मी साधन करतो ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताच्या कृपेचा अनुभव येत नाही मी साधन करून भगवंत साधत नाही तो साधणार नाही हे खरे पटले की भगवंताची कृपा प्रत्ययास येते कृपा काम करीतच असते पण कृपे वाचून गत्यंतर नाही असे खरे खरे वाटले की जीव एकदम शरणागत होतो लगेच भगवंताच्या कृपेचा वर्षाव होतो व भगवंत जीवाला आपलासा करून घेतो शिष्याला समाधानाचा अभिमान शून्य झाला की कृपेचा अनुभव येतो डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी स्वरूपाने येतो परंतु भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही खरी कृपा होय भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच कृपा आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते आपण भगवंताशी अनन्यतेने वागलो आणि त्याचे नामच घेतले तर कृपेची जाणीव होईल भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते हे लक्षात ठेवावे पुढील प्रश्नोत्तरे पुढे पाहू श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।